ही कहानी आहे एका विकलांग महिलेची. विकलांग असून त्याने आपल्या जीवनात संघर्ष केला. कुठेही लाचार न होता स्वतःचा एक रोजगार उभा केला आणि आज आपला परिवाराचा सांभाळ करीत आहेत. ही कहानी आहे त्या प्रिया त्रिपाठीची, जी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात वास्तव्यास आहे. मी प्रिया त्रिपाठी, मी सिद्धार्थ वार्ड बल्लारशा इथे राहते आणि माझं शिक्षण BA फायनल इयर झालेलं आहे. मी शिक्षण घेत असताना मला फार अडचणी यायच्या. मी शाळेत असताना सर्व मुली खेळायला जायच्या आणि मी एका जागी कशी बसून राहायची. माझी पण इच्छा व्हायची की मी पण त्यांच्यासारखी धावायला पाहिजे, खेळायला पाहिजे, तर नाही करू शकत होती, नाही खेळू शकत होती. तर बेकार वाटायचं, छान नाही वाटायचं त्यांना खेळताना पाहून. माझं पण इच्छा होत होती की नाही. 2 मार्च 2014 माझं आणि माझ्या हजबंडचं लग्न झालं. माझे हजबंड नॉर्मल होते तरी पण त्यांनी माझ्याशी लग्न केलं आणि मला बल्लारशा इथे घेऊन आले. किरायाने रूम करून आम्ही दोघं पण छान राहायला लागलो. आमचा छान सुखी संसार चालू होता. 1 वर्षाने मला एक मुलगा झाला आणि त्याचं शिक्षण वगैरे तेच करायचे. ते रोजंदारीचंच काम करत होते आणि मी हाऊसवाईफ होते. मी सर्व घरचे कामं करायची, कारण की मी विकलांग असल्यामुळे मी बाहेर जाऊ शकत नव्हते. तर त्यामुळे मी सर्व घरातली कामं मी करायची आणि बाहेरची कामं माझे पती करायचे. झाल्यानंतर आम्ही 10 वर्ष छान संसार केला. सगळं काही व्यवस्थित चालू होतं आणि माझा मुलगा 8 वर्षाचा झाला आणि एकदम अचानकमध्ये त्यांनी एकाएकी घरातून निघून गेले. काहीच कोणाला माहीत नाही, काहीच कोणाला न सांगता निघून गेले. मी सगळीकडे त्यांना शोधलं, फोन लावले, त्यांच्या मित्रांना फोन लावला, त्यांच्या फॅमिलीला फोन लावला की कुठे आहे काय म्हणून. पण त्यांचा काहीच ठिकाणा नव्हता किंवा त्यांचा कोणाशीच कॉन्टॅक्टसुद्धा नाही झाला. आणि मग 6 महिन्यानंतर माहीत झालं की त्यांनी दुसऱ्या मुलीशी लग्न करून ते चंदीगडला राहत आहे आणि एका कंपनीमध्ये जॉब करत आहे. ते माहीत झाल्यावर माझ्या पायाखालची एकदम जमीनच हलवून गेली आणि मी प्रत्यक्ष म्हणजे डिप्रेशनमध्ये चालली गेली. आणि डिप्रेशनमध्ये मी स्वतःला संपवण्याचा पण प्रयत्न केला. पण माझ्या मुलाला बघितलं आणि मग मला वाटलं की नाही, मी स्वतःची लाईफ नाही संपवू शकत, कारण की माझा मुलगा आहे आणि त्याची जबाबदारी माझ्यावर आहे. तो गेल्यानंतर खूप अडचणी आल्या. कसं करणार मी, काय करणार, माझ्या मुलाला लहानाचं मोठं कसं करणार, ते सगळं मला एका दिवसामध्ये सगळं आठवायला लागलं की मी कसं करणार. आणि मला काही सुचत नव्हतं की मी काय करू. मी बाहेर कधी गेली नव्हती, मी बाहेरचं कधी जग बघितलं नव्हतं. मी पहिल्यांदा बाहेर गेली, तिथे तिथे जॉब विचारायला लागली. पण कोणीच मला जॉब पण द्यायचं नाही, कारण की विकलांग असल्यामुळे तू काय जॉब करशील, काय काम करशील, वर तर शिड्या आहे, शिड्या कशी चढशील, मग उतरताना चढताना तुला त्रास होणार. मग कोणीच मला जॉब पण देत नव्हतं. मग असं करता करता मी 3-4 महिने खालीच होती आणि सारखी एकच विचार करत राहायची की मी आत्ता काय करणार, आत्ता काय करणार. माझ्या मैत्रिणीने मला रोजगाराचा सल्ला दिला की तू एक काम कर प्रिया, म्हणे तू इकडे तिकडे जॉब न करता स्वतःचं काहीतरी असं कर की तुला बसल्या बसल्याचं ते जमणार. मग काय करायचं विचार केला. मग झुणका भाकर सेंटर उभारू म्हटलं. त्याच्यामध्ये कसं झुणका भाकर बसल्या बसल्या बनवता पण येईल आणि कस्टमरला देता पण येईल. मग त्यांनी इकडून तिकडून मी मदत घेतली, तिनं पण मला मदत केली आणि कसं तरी मी माझं स्वतःचं छोटंसं झुणका भाकर सेंटर चालू केलं आहे. आज मी माझ्या झुणका भाकरच्या सहाय्याने मी माझ्या मुलाचं शिक्षण पूर्ण करत आहे आणि चांगल्या पद्धतीने मी माझं घर चालवत आहे. त्याचं ट्युशन, त्याचं शिक्षण, त्याचे पुस्तकं, त्याचे सर्व मी त्याला त्याच्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करत आहे. मी विकलांग असूनसुद्धा सगळ्या परिस्थितीला तोंड देऊन सामोर जीवन जगण्याचा मार्ग काढला आणि जीवन जगत आहे. विजले आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे माझे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही.